मुरबाड शहरात आरोग्य सुविधा आता एकाच ठिकाणी, त्यामुळे आता कल्याण सारख्या ठिकाणी दूर जाण्याची गरज नाही. मुरबाड शहरातील डॉक्टर जितेंद्र बेंडारी यांचे तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल व नर्सिंग होम आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहे. सर्व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल व नर्सिंग होम मध्ये NICU विभाग, ऑपरेशन थिएटर, जनरल वार्ड, रिसेप्शन विभाग, सेमी स्पेशल रूम, स्पेशल रूम, सुसज्ज CCTV कव्हरेज एरिया, 24 तास आपत्कालीन दक्षता, तेही वेअर क्वालिफाईड डॉक्टरांसह तन्मय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी व समुपदेशन, सामान्य प्रसूतीसाठी नाव नोंदणी, 24 तास प्रसूती सेवा, डिलिव्हरी रूम, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया व तपासणी, वंध्यत्व निवारण चिकित्सा व उपचार, गर्भाशया संबंधित टाक्याची, दुर्बिणीची व बिनटाक्याची सर्व शस्त्रक्रिया, स्त्रियांसाठी लैंगिक समस्या व मार्गदर्शन, रजोनिवृत्ती केंद्र, स्त्रियांचे कर्करोग निदान व त्यावर उपचार, लग्नापूर्वी समुपदेशन, NST, CTG मशीन, नवजात अर्भक व कमी वजनाच्या बाळांचा अतिदक्षता विभाग, नवजात अर्भकातील कावीळीसाठी फोटोथेरपी, संपूर्ण लसीकरण, आधुनिक लसींसह वाफ देण्याची सोय, बालदमा उपचार, बालरोग चिकित्सा व उपचार, स्तनपान मार्गदर्शन केंद्र इत्यादी उपलब्ध सुविधांसह वैद्यकीय सेवा देण्यासाठी निष्ठांत तज्ज्ञ डॉक्टरांची सुसज्ज टीम. आमचा पत्ता: पहिला मजला आशीर्वाद बिल्डिंग, मुरबाड, बस स्टँड समोर, मेन रोड, मुरबाड, जिल्हा ठाणे. दूरध्वनी क्रमांक 9226874596. देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूब वर सबस्क्राइब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाइव्ह अपडेट्सची निगडीत. लोकसभा निवडणुकीच्या घोषणामुळे ठाणे जिल्ह्यातील आदर्श आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन केले जाईल अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 1950 हेल्पलाईन, CVGL मोबाईल ॲप, भरारी पथके, CCTV यंत्रणा अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून देखरेख व नियंत्रण ठेवली जाईल. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देखील याबाबतीत अवगत करण्यात आले आहे असे सांगून त्यांनी पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय असून निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणूक होतील असा विश्वास व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे असे 3 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या ठिकाणी 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. या पत्रकार परिषदेस ठाण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, भिवंडीचे निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे, कल्याणचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादमाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाने आरोळकर उपस्थित होत्या. सरिता नाईक, युवा महाराष्ट्र लाईव्ह, ठाणे.